गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट, मागील व्हिडिओ मध्ये आपण आय स्पीक आय से आय टॉक ही कविता गायन केली. आता आपण या कवितेतील प्रत्येक ओळीचा अर्थ पाहणार आहोत. सो आर यू रेडी? कॅस्पर लॉयन्स रोवर. मांजरे गुरगुरतात, सिंह गर्जना करतात, पर म्हणजे गुरगुरणे, रोअर म्हणजे गर्जना करणे. आउल्स हूट बियर स्नोअर. घुबडे उत्कारतात, अस्वले घोरतात. हूट म्हणजे उत्कारणे, स्नोअर म्हणजे घोरणे. क्रिकेट स्क्रीक माईस क्वीक. रात किडे किरकिर असा आवाज करतात. उंदिरे चू 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 करतात. क्रिक म्हणजे किरकिर आवाज करणे. स्क्विक म्हणजे चू चू असा आवाज करणे. शीप बा बट आय स्पीक. शीप बा मेंढी बेबे असा आवाज करते, परंतु मी मात्र बोलतो. बा म्हणजे बेबे असा आवाज करणे. स्पीक म्हणजे बोलणे. मंकी चॅटर काऊज मू. माकडे वटवट करतात, गायी हंबरतात. चॅटर म्हणजे वटवट करणे, मू म्हणजे हंबरणे. डक क्वॅक पिजन्स कू. बदके क्वॅक क्वॅक असा आवाज करतात. कबुतरे गुटुरगु असा आवाज करतात. क्वॅक म्हणजे क्वॅक क्वॅक असा आवाज, आणि कू म्हणजे गुटुरगु करणे. पिग्स क्वील हॉर्सेस ने. क्वील म्हणजे घुटकारणे. डुकरे घुटकारतात, आणि घोडे किंकाळतात. ने म्हणजे किंकाळणे. चिकन्स क्लक बट आय से. कोंबडीचे पिले कलकलाट करतात, परंतु मी मात्र म्हणतो. क्लक म्हणजे कलकलाट करणे, आणि से म्हणजे म्हणणे. फ्लाईज हम डॉग ग्राउल. माशा गुंजारव करतात. कुत्रे गुरगुरतात. हम म्हणजे गुंजारव करणे. ग्राउल म्हणजे गुरगुरणे. बॅट स्क्रीच उल हाऊल. वटवाघळे किंचाळतात. लांडगे केकाळतात. स्क्रीच म्हणजे किंचाळणे. हाऊल म्हणजे केकाळणे. फ्रॉग क्रोक पॅरट स्क्वॅक. बेडूक डराव डराव असा आवाज करतात. पोपट कलकलाट करतात. क्रोक म्हणजे डराव डराव असा आवाज करणे. स्क्वॅक म्हणजे कलकलाट करणे. बीज बज बट आय टॉक. मधमाशा गुंजारव करतात, मी मात्र बोलतो. बज म्हणजे गुंजारव करणे, आणि टॉक म्हणजे बोलणे. थँक्यू.